शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील जुन्या संगमवाडी पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. ही घटना पहाटेच्या 4:30 घडली. त्यात दोघे जण जागीच ठार झाल्याची शक्यता आहे. ट्रकमध्ये आणखी काही जण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कामगार पुतळ्याजवळून जुन्या बाजारपेठेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रेल्वे पूल व जुन्या संगमवाडी पूल यांच्या मधल्या भागातून पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शिड्या लावून नदीपात्रात उतरले. त्यावेळी संपूर्ण काळोख होता. ट्रक कोसळताच पूर्णपणे उलटा झाला असून चाके वर आले आहेत. त्यामुळे ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये अडकलेले संपूर्ण दबून गेले आहेत. एका बाजूने ट्रकमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. क्रेनच्या सहाय्याने ट्रक सरळ केल्यानंतर आता किती लोक आहेत हे समजू शकणार आहे. सुरुवातीला क्रेन आला, परंतु ती छोटी असल्याने तिचा काही उपयोग झाला नाही. आता मोठी क्रेन मागवण्यात आली असून ट्रक सरळ करण्याचे काम सुरू आहे. येथे खबर मिळाली की कामगार पुतळा येथील जुना पूल या ठिकाणी नदीत एक ट्रक पडलेला आहे. माहिती मिळताच आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो. फायर ब्रिगेडचे कर्मचारी, ॲम्ब्युलन्स आणि इथले स्थानिक पोलीस मित्र यांना बोलवून आम्ही ती माहिती घेतली असता ट्रक पाण्यामध्ये गाळामध्ये उलट्या स्थितीत पडलेला होता. त्या ठिकाणी आम्ही स्थानिक क्रेन बोलवल्या. क्रेनच्या मदतीने आता त्यामध्ये ट्रकमध्ये अडकलेली चालकाची डेड बॉडी काढली. त्याचं नाव आहे शिवन्ना, चंद्रकांत शिवन्ना पुजारी. हा गुलबर्गा येथील आहे आणि या ट्रकचा क्रमांक आहे MH12T7312. हा सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक आहे. या ट्रक मालकाचं नाव आहे विजय गायकवाड. हे मुंडव्या येथे राहणारे आहे. यामध्ये घटनास्थळी आता आम्ही एक डेड बॉडी काढून ती पुढील कारवाई कामी आम्ही ससून हॉस्पिटल इथे पाठवलेली आहे. आणि आता फायर ब्रिगेड आणि क्रेनच्या मदतीने याच्यामध्ये आणखी काही डेड बॉडी आहे का किंवा क्लिनरची डेड बॉडी आहे का याचं शोध कार्य चालू आहे. आणि त्या पद्धतीने आता पुढील कारवाई आम्ही करून घेतो. हा ट्रक पुण्यामधीलाच आहे. त्याचं 12 मध्ये पासिंग आहे. परंतु विजय गायकवाड हे पुण्यामध्ये राहणारे त्याचे मालक आहे.